मित्रांनो तुमचं सहर्ष स्वागत करत आहे गावठी प्रीमियर लीग मध्ये. इथे बघू शकता स्टेडियम मध्ये पब्लिक अशी खचाखच भरलेली आहे. भरण भरण बजेट थोडं कमी आहे आमचं. आणि पिच विषय बोललं तर पिच कसं फाटायलंय बघा, तसं उन्हानं माझी गांड पण फाटायली. दोघाला बरोबरची सक्त जरूरत आहे. चला ट्रॉस करू. स्वागत करू दोन्ही टीमचं, झंडू गँग वर्सेस गंडू गँग. दोन्ही टीमच्या कॅप्टनला ट्रॉस साठी इथं बोलूया. गंडू यांची कॅप्टन इकडे ट्रॉस साठी येवे. झंडू यांची कॅप्टन तुम्ही पण या. झंडू यांना तुम्हाला काय वाटणार कोण जिंकल? आम्ही चला आपण ट्रॉस करून पाहतो. छापा आला तुम्ही जिंकलं, काटा आला तुम्ही हरलं. वाटलो का छापा आला तुम्ही जिंकलं. असं की तुम्ही बघत आहात गंडू गँगची कॅप्टन किती भिकारी निघाले. त्याच्यासाठी आपण ट्रॉसचे नियम चेंज करू. आपण दगडाने ट्रॉस करू. पावसाळी हे उन्हाळी बघा. पावसाळी उन्हाळी उन्हाळी. तर येत आहेत गंडू गँगची आन बान शान टीमचे कॅप्टन और त्यांच्यासोबत आहेत पुष्कर. अरे अजून एक छकडा. अबो इकडे चौकडा, अबो इकडे छकडा. तर तुम्ही बघू शकता झंडू गँगचे 2 ओव्हर 20 रन 0 विकेट. तर झंडू यांचे कॅप्टन सुंदर असा बॉल वर उचललेला. सुंदर काय काय चपखात आहेत, कॅच धरते का नाही धरते. ओ सुंदर अशी कॅच धरलेली आहे प्रशांत देवकोनी. झंडू यांचे कॅप्टननी आणि प्रशांतनी अपील केलेली आहे. तर बघूया अंपायर यावर काय निर्णय देतील. अरे तुम्ही बघू शकता गंडू यांचे प्लेयर अंपायरवर कसा हात उचलत आहेत. अरे तुम्ही बघू शकता झंडू यांचे प्लेयर आउट झालेले आहेत. रिप्ले रिप्ले कुठं 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 तू वर दिसणार आम्ही कुठं रस्ते रिप्ले आहेत आपले. चल इकडे जाते तू. पुडी 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 माग 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 पुडी 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 माग माग ह्याची आईला. पुडी 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 माग 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 पुडी 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 माग 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 पुडी 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 माग माग माग. तू थांब तू मार. आउट आहे किलर आउट आहे, काय चिटिंग होणार नाही. तर झंडू यांची एक विकेट पडलेली आहे. तर बघू ह्यानंतर कोणचा प्लेअर खेळा येत आहे. आता मात्र तू कसं खेळतो मी सगळ्या. ओ ही काय आल्या आल्या गंडू यांच्या प्लेअर ने किप्पाला बॅट मारलेली आहे. चुक लागलं. अरे तुम्ही बघू शकता झंडू यांचे प्लेअर आउट झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता झंडू यांचे 5 ओव्हर नंतर 40 रन 2 विकेट झालेले आहे. तर झंडू यांचे नेक्स्ट प्लेअर बॅटिंगला येत आहेत, त्यांचं नाव आहे विशाल. प्रशांतचा पुढचा बॉल पुष्कर साठी. तुझ्याकडे तुझ्याकडे मोठ तुझ्याकडे शपथ तुझ्याकडे आपल्या दोस्ती शपथ तुझ्याकडे हॅलो. तुझ्याकडे 17 इंची माझ्याकडे जिंकलो मी.
तर परशांचा पुढचा बॉल पुष्कर साठी, तर पुष्करनं ह्या बॉलवर छकडा मारलेला आहे, बॉल जात आहे नीट बाउंड्रीच्या बाहेर। तर परशांचा पुढचा बॉल पुष्कर साठी, तर पुष्करनं बॉल उचललेला आहे, बॉल बॉल सॅमच्या हातात कॅच आलेली आहे, सॅम कॅच घेऊन बाउंड्रीच्या बाहेर पडलेले आहे। ओय मी काय बघालो, कोणती गेमची कॅप्टन खूप अशी मेहनत करत आहे जसं की हर वेळेस करते तसं। तर अंपायर आउटचा इशारा दिलेला आहे, तर पुढच्या बॉलला विशाल काय करतेत बघूया। अरे विशाल तर आउट झालेले आहेत, ह्या जागी झंडू यांची पारी संपलेली आहे। तर झंडू यांचे 50 रन कंप्लीट झालेले आहे, तर गंडू यांना जिंकण्यासाठी 51 रनची गरज आहे। गंडू यांची कशी तयारी चालू आहे बघू आपण। तर गंडू यांची तयारी खूप जोरात चालू आहे, एक गायच्या मळत तर दुसरा करमचंद खात, तर तिसरा बॉडी गार्ड बॉडी दाखवत। तर चौथा कॅप्टन टीमचे मासे मारत, आम्ही बॅटिंग करणार, आम्ही बॅटिंग करणार, अरे मी करणार, चल बॅट माझी आहे। अरे भाऊ वाईस तो आपला, चल खेळ तू खेळ। गंडू यांची कॅप्टन आणि सॅम मैदानावर बॅटिंग करत आहेत। पब्लिक कोणी हेलिकॅप्टर बिलिकॅप्टर नाही ना, असले तर खाली गेला सांगताल ना, माझी शॉट खाली नसते निस्तेवर असते, साईडला गेला सांगताल ना। आता बघ माझी बॅटिंग निस्तेवर शॉट। तर पुढचा बॉल श्रीचा सॅम साठी, अरे झंडू यांची कॅप्टन थांबलेले आहेत, त्यांच्या प्लेअरला काहीतरी इशारा देत आहेत। अरे हळू, प्लॅनिंग झाली सगळी यांची, तर पुढचा बॉल श्रीचा सॅम साठी। अरे चिल बिल तर निर्णय बोलायला, कुठे गेलोय की दिसूनच गेले राव, आउट झाला सर। तर तुम्ही बघू शकता सॅम आउट झालेले आहेत, आणि श्रीचा पुढचा बॉल परशांत साठी, बघू परशांत काय करते। हो सुंदर असा शॉट मारलेला आहे परशांत देवकरनी, तर एक ओव्हर संपलेले आहेत, त्यानंतर पुष्कर बॉलिंगला येत आहेत। एकदमच पुष्करच्या बॉलिंग स्टेडियम मध्ये धुमाकूळ घातलेली आहे। दमानी टाक जरा दमानी। ओ शिट, तुम्ही बघू शकता परशांत देवकरने पिचवर कशी घाण केलेली आहे। परशांत देवकर उद्यापासून तुम्ही डायपर लिहून या। नाही म्हटलं मी राम आहे माझं ती। तर पुढचा बॉल पुष्करचा परशांसाठी, पुडी 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 माग 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 पुडी 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 माग 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 पुडी 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 तू थांब पुडी पुडी। अरे कुठं जाईल बॉल, कुठं जाईल बॉल, आउट आहे किलर आउट आहे, काय चिटिंग करणार नाही किलर आउट आहे। तर परशांत नंतर खेळा येत आहेत बॅटिंगला बॉडी बिल्डर अक्षय कुमार, सॉरी सॉरी अक्षय सगर। तर तुम्ही बघू शकता टीमची कॅप्टन कशी पेटलेली आहे।
होऊ शकता. गंडू यांचे 47 रन झालेले आहेत. तर जिंकण्यासाठी दोन बॉल मध्ये 4 रन काढायची गरज आहे. शाळेला स्ट्राईक दिली रे आता. स्ट्राईक करायची राहिली तर आता हरतावर काय मोठं बक्षीस होत. हट. तर गंडू यांची कॅप्टन खूप टेन्शन मध्ये. काय आता ह्याला खेळायला पण येत नाही. कसं करायचं आता. शेवटच्या दोन बॉल मध्ये 4 रन काढायचे. हट. द्राक्षने एक बॉल मिस केलेला आहे. ह्याला कशाला ह्याला दिले रे आता. एक पण बॉल हुकला बघ. अरे एक बॉल मध्ये 4 रन काढायचे दे बाबा. एक बॉल 4 रन. काय वाटत नाही मला काढेल म्हणून मी बॉडी बिल्डर. आता म्हणला एक बॉल मध्ये 4 रन ची गरज. कोणाच्या मॅटर करलास तू. इडी हरताव मॅच एवढं गायचप करमचंद भागला असत. काय उपयोग आहे आता गायचप करत. कुठला खायची मी गायचप. आता सगळीकडे शांतता झालेली आहे. मॅच एकदम रोमॅन्टिक झालेली आहे. एक बॉल 4 रन जिंकला. पुचकर हिट बॉल गाव हिट. एक बॉल 4 फक्त काढू दिलो. बघू काय होईल काय नाही. सांगता येत नाही काय. ते हडकुळ काय करून काढतं एक बॉल मध्ये 4 रन. चांगले चांग दिंगच बेंड करतो. चला आता मी 4 रन काढू देतो बघा. जिंकला मॅच. द्राक्षनं सुंदर शॉट वर उचललेला आहे. Remix.